हेलो फ्रेंड्स, आज आपल्याला छान अशी भरलेली कारल्याची भाजी करायची. एका व्यक्तीसाठी आपल्याला भाजी करायची, त्यासाठी लागणारं साहित्य: एक साधारणतः मध्यम आकाराचं कारलं, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, लसूण, लसणाची पेस्ट, अर्धा चमचा लाल चटणी, गरम मसाला अर्धा चमचा, पाव चमचा हळद, अर्धा चमच्यापेक्षा थोडी कमी मीठ. आता आपण सर्वप्रथम भाजी करायला घेऊ. गॅसवर कढई ठेवायची. गॅस ठेवायचं. कढईत एक पोळी तेल टाकले. तेल गरम होऊ द्यायचं. हे थोडंसं शेंगदाण्याचं कोट आहे. कारलं हे मध्ये अशा पद्धतीने अर्धवट चिरून घेतलेलं आहे. एक भाग त्याचा पॅक आहे आणि हे असं चिरलेलं आहे. आता या कारल्याला थोडंसं मीठ टाक लावलेलं आहे, म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि त्याचा कडवटपणा हा कमी होईल. आता आपण हे जे काही साहित्य काढलेलं होतं ते या कोटमध्ये टाकून देऊ. शेंगदाण्याचं कोट आहे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरं टाकायचं आहे. आता हे जे काही मिश्रण आहे हे आपण व्यवस्थित कालवून घेऊ. लसणाची पेस्ट त्याच्यात ॲड करायची आहे. जर शेंगदाण्याचं कूट जास्त कोरडं असेल तर त्यात थोडंसं एक पोळी तेल टाकायचं आहे, म्हणजे ते ओलसर होईल. परत ते व्यवस्थित कालवून घ्यायचे. इकडं आपलं जिरं वरती आलेलं आहे, गॅस कमी करते मी. आता याच्यामध्ये आपल्याला हे जे काही भरलेलं मसाला आहे हा या कारल्याच्या फोडींमध्ये भरायचा आहे. जसा भरता येईल तसा तो भरायचा आहे. आणि अशा पद्धतीने भरलेले कारले या तेलामध्ये टाकायचे आहेत. असे जर कारले तुम्ही केलेत तर ते खूप छान लागतात, कडू पण होत नाही आणि सगळ्यांनाच आवडतात. लहान मुलंसुद्धा ती सहजगत्या खाऊ शकतात. आजीच्या आईची ती रेसिपी आहे, त्यांनी शिकवलेली आणि आपल्याला ती पुढं चालवायची आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला ती आज दाखवते. आपण एकदा अवश्य असे कारले करून बघा, नक्कीच आवडतील. एका व्यक्तीसाठी एक कारलं पुरेसं होतं आणि आपल्याला दाखवण्यासाठी ती थोडीशी भाजी बनवते. मला माझ्या फ्रेंडच्या कमेंट आल्या होत्या की एकदा कारल्याची भरलेली कारल्याची भाजी खानदेशी पद्धतीची बनवून दाखवा, आणि म्हणून मी ती आज बनवायला घेतलेली आहे. मनीषा रेसिपीमध्ये बरेचसे असे सोप्या सोप्या भाज्या टाकलेल्या आहेत मी व्हिडिओ बनवून, अतिशय टेस्टी अशा आणि झटपट होणाऱ्या. आपण जॉब करतो, आपल्याला फारसा वेळ स्वयंपाकासाठी द्यायला वेळ मिळत नाही. अगदी अर्ध्या तासामध्ये आपल्याला सर्व स्वयंपाक करावा लागतो आणि मग त्याच्यामुळे असं जर टेस्टी असा स्वयंपाक जर थोड्या वेळात होत असेल तर ते अतिशय चांगलं. थोडीशी कोथिंबीर टाकली त्याच्यात. आता हे थोडं पाणी आहे, अर्धा ग्लास पाणी आपण त्याच्यात सोडायचं आहे. कारले शिजण्यासाठी जास्त पाणी टाकायचं नाही. थोडी ओलसर भाजी अंशी रसाळ्यासारखी ती चांगली लागते. आता कमी गॅसवर मंद आचेवर हे कारले शिजू द्यायचे आहेत. आणि ही कारल्याची भाजी भाकरीबरोबर अतिशय छान लागते. आता एका गॅसवर आपण भाकरी करायला घेऊ. ती भाकरी होईपर्यंत ही कारल्याची भाजी होऊन जाते. 5 मिनटं लागतात शिजायला. आणि शिजली की नाही पाहण्यासाठी अशा पद्धतीने आपण चमच्यानेच कारलं फळ जरा दाबून पाहायचं. शिजली की मी ते कारलं आपोआप तुटत असतं आणि हा रस्सा जो काही असतो तो पूर्ण आटून जातो आणि फक्त मसाला त्या ठिकाणी
या कारल्याच्या फोडींना लागलेला शिल्लक राहतो. आता याच्यावर आपण झाकण झाकायचं आहे आणि कमी गॅसवर त्याला 5 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे. मध्ये थोड्या वेळाने उघडून आपण त्याला कालवून घ्यायचं आहे, म्हणजे तितकं कारले खाली लागायला नको. जर लागायला लागले आणि कारले कच्चे असले तर थोडंसं पाणी अजून आपण टाकायचं आहे आणि कारले पूर्ण शिजू द्यायचे. छान असं तेल त्याला सुटतं आणि मग त्यामुळे ती भाजी भाकरीबरोबर खायला खूपच छान लागत असते.